आपल्याकडे सनातन धर्म नावाची एक गोष्ट आहे. सनातन म्हणजे शाश्वत, कालातीत. धर्म म्हणजे धार्मिकता नव्हे, धर्म म्हणजे कायदा. तर ते जीवनाला नियंत्रित करणाऱ्या शाश्वत कायद्यांबद्दल बोलत होते आणि आपण त्यांच्याशी कसे सुसंगत राहू शकतो. आत्ता सध्या तुम्ही शाळेत गेला असाल किंवा नाही, तुम्ही महान शास्त्रज्ञ असाल किंवा नाही, तरीही ह्या क्षणी तुम्ही ह्या ग्रहावरील सर्व भौतिक कायदे पाळताय, हो की नाही? नाहीतर तुम्ही इथे बसून अस्तित्वात असूच शकत नाही. तर त्याचप्रमाणे इतर प्रकारचे कायदे आहेत जे भौतिक स्वरूपाचे नाही आहेत, जे तुमच्या आतील जीवन प्रक्रिया नियंत्रित करतात. So they identified these things and they said, these are the laws which govern one's life. तर त्यांनी ह्या गोष्टी ओळखल्या आणि ते म्हणाले, हे कायदे आहेत जे एखाद्याचे जीवन नियंत्रित करतात. पण कालांतराने पिढ्यानपिढ्या आलेल्या प्रत्येक उत्साही व्यक्तींनी त्यात आपली स्वतःची भर घातली. त्या दिवसाच्या गरजेनुसार किंवा त्यावेळेच्या निहित स्वार्थानुसार अनेक मार्गांनी ते घडलंय. सर्व प्रकारच्या गोष्टी आणि लोकांनी अनेक गोष्टी जोडल्या, पण मुळात तुमचा सनातन धर्म म्हणजे फक्त हे. सनातन धर्म हे ओळखतो की माणूस आराम करू शकत नाही. तुम्ही जे हवं ते करा, तो आराम करू शकत नाही कारण तो सध्या आहे त्यापेक्षा काही अधिक बनण्याची त्याची तळमळ आहे. तुम्ही ते थांबवू शकत नाही. तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारचं तत्त्वज्ञान शिकवा, तुम्ही ते थांबवू शकत नाही. तो कोणीही असो, त्याला थोडं अधिक बनायचं आहे सध्या आहे त्यापेक्षा. जर ते थोडं अधिक घडलं तर तो आणखी थोडं आणि आणखी थोडं मागेल. म्हणून तसं पाहिलं तर प्रत्येक मानवाला नकळतपणे असीमित विस्ताराची ओढ असते. तर प्रत्येक मनुष्य नकळतपणे अमर्याद अस्तित्वाच्या किंवा अमर्याद शक्यतेच्या शोधात असतो. किंवा दुसऱ्या शब्दात, प्रत्येक मनुष्याला कळत किंवा नकळतपणे सीमा आवडत नाहीत. जेव्हा तुम्ही त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण कराल, तेव्हा त्याची आत्मसंरक्षणाची वृत्ती संरक्षणासाठी स्वतःभोवती भिंती उभ्या करेल. संरक्षणाच्या त्याच भिंती जेव्हा बाहेरून धोका नसतो तेव्हा त्याला लगेचच त्या कारावासाच्या भिंती वाटू लागतात. तर त्यांनी हे ओळखलं आणि म्हणाले, प्रत्येक मनुष्याची तळमळ आहे अमर्याद होण्याची. तर पहिली गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे, ज्या क्षणी एक लहान मूल बऱ्यापैकी जागरूक होईल, पहिली गोष्ट जी तुम्ही मुलाच्या मनात रुजवली पाहिजे ती म्हणजे, तुझं जीवन मुक्तीबद्दल आहे, सुटकेबद्दल आहे. बाकी सगळं दुय्यम आहे. कारण फक्त एकच गोष्ट ज्याची तुम्हाला खरोखर इच्छा आहे ती म्हणजे अमर्यादितपणे विस्तार करणे. तुमच्यामध्ये असं काहीतरी आहे ज्याला सीमा आवडत नाहीत. तर ह्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या दिशेने जाण्यासाठी त्यांनी काही सोपे नियम तयार केले. जर तुम्ही हे हे आणि हे केलं तर तुम्ही साहजिकच त्या दिशेने वाटचाल कराल. तुम्ही ह्याला धर्म म्हणू शकत नाही, ठीक आहे? कारण ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला हे स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही तुमचा स्वतःचा देव बनवू शकता.